रत्नागिरी ते गोवा अन गोवा ते रत्नागिरी महामार्गावरील हायवे टच एकमेव ओमसाई 60 टनी वजन काटा वागदे कणकवली मुंबई गोवा हायवे वाहनधारकांच्या सेवेत 24 तास महामार्गावरील हायवे टच एकमेव असल्यानं वेळ इंधन यातायातची बचत तात्काळ आणि तत्पर सेवा किमान दर लागूनच फ्रेश होण्यासाठी अल्पभार जेवणासाठीची पार्किंगसह सुविधा उपलब्ध चोवीस तास वाहनधारकांच्या सेवेत महामार्गावरील हायवे टच एकमेव ओमसाई 60 टनी वजन काटा वागदे कणकवली मुंबई गोवा महामार्ग संपर्क क्रमांक 94052352 85 75 31 52 52 99 41 53 52 52 विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल नर्सरी टू 12th सायन्स अ स्कूल विदाउट नीड ऑफ ट्यूशन डिझास्टर मॅनेजमेंट स्टुडंट ओन बँक इंडस्ट्रियल ट्रेनिंग वोकेशनल ट्रेनिंग फील्ड विजिट नो शूज नो टाय नो होमवर्क लर्न विथ फन अँड नेचर स्किल बेस्ड एज्युकेशन डू युअर सेल्फ ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट ग्रुप डिस्कशन कम्युनिकेशन अँड कोलॅबरेशन क्रिएटिव्हिटी अँड क्रिटिकल थिंकिंग 40% थिअरी अँड 60% प्रॅक्टिकल स्कूल विदाउट बाउंड्री 100% इको फ्रेंडली Interviews with scientists, agricultural training, home science, business management, interactions with experts and toppers. Well-established science, maths, language labs and workshops, special features, all national level competitive exam, NTSC government, Olympiad. Dr. Homi Bhabha Bal Vaidyanik, Vidyaniketan Convent School, Kasal. ग्राहकांसाठी घेऊन आलो खास उन्हाळी सुपर कूल ऑफर नाव गेट अप टू 30% ऑफ ऑन सनग्लासेस आता मिळवा चष्मा फक्त 499 पासून पुढे स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स कणकवली विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख चष्मा रुपये 499 पासून पुढे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत आमचा पत्ता सनराईज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा मुंबई गोवा हायवे कणकवली सिंधुदुर्ग संपर्क क्रमांक 96 73 73 64 59 आणि 84 12 019 019 आमच्या शाखा मालवण सावंतवाडी वैभववाडी शिरोडा बांदा पुत्तूर आणि आरुंदा ग्राहकांशी ब्रँडेड नातं स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली UGC आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संजय गुणावत विद्यापीठ कोल्हापूर शैक्षणिक वर्ष 2022 आणि 2023 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू टेक्नॉलॉजी फार्मसी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अलाइड हेल्थ सायन्स डिझाईन अँड आर्किटेक्चर केमिकल सायन्स कॉमर्स फिजिकल सायन्सेस मॅनेजमेंट आणि लिबरल आर्ट्स यासारखे अनेक कोर्स उपलब्ध मेरिट आणि मायनॉरिटी स्कॉलरशिपची देखील सुविधा उपलब्ध आजच आपला प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी संपर्क 90 110 39 800 किंवा 90 110 22 567 टोल फ्री नंबर 1800 313 0015 66 आमची वेबसाईट www.sanjaygudawatuniversity.ac.in संजय गुडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर आमचा पत्ता कोल्हापूर सांगली हायवे अतिग्रे जिल्हा कोल्हापूर प्रभाते मनी कोकणची पहिली वृत्तवाहिनी कोकण नाव अनंत नटराजचा पिता दिग्गज कवी पाहू प्रभाते मनी प्रांत कोकण साहित्यिकांची खाण प्रतिभेची इथे कधीच नव्हती वाण जस राम चिंतितो प्रभाते मनी तैसाची सर्वांचे मनी प्रभाते मनी प्रभाते मनी प्रभाते मनी
प्रभाते मनी नमस्कार. सुप्रभात. कोकण नऊ चॅनल वरील प्रभाते मनी या कार्यक्रमात मी सुवर्णा जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, कवितेच्या दारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियल्या. कविता ऐकली की ब्रह्मानंदे टाळी लागते, देहभान हरपते. आणि कविता ही कोणत्या वृत्तात आहे किंवा कोणत्या वृत्तीची आहे हे महत्वाचं नसतंच. ती काव्यानंद देणारी किंवा अस्वस्थ करणारी हवी आणि त्यामुळंच कविता ही सार्वभौम आहे. आणि त्यामुळे 21 मार्च हा दिवस जागतिक कविता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि जगातला सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस. आणि म्हणून सर्व कवींना व काव्यप्रेमींना जागतिक कविता दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यामुळेच आपण आज कवितांचा जागतिक कविता दिनानिमित्त 2 कवयित्रींना आमंत्रित केलेला आहे. ज्या प्रतिभा सराफ, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते, असं म्हणणाऱ्या मुंबईच्या प्रतिभा सराफ आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे चंद्रास सांगून या मना साथ नको त्याची, चंद्रास सांगून या मज साथ नको त्याची, हातात दीप माझ्या माझा मला सहारा, असं लिहिणाऱ्या जळगावच्या माया धुप्पड मॅडम आपलं सुद्धा मी कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात प्रतिभाताईंकडनं करूया. प्रतिभाजी, तुम्हाला आमंत्रित करते, आपल्या कवितांनी आपण कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. एक कविता दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. मी फार कमी असं गीत लिहिलेली आहे, पण मध्यंतरी यशवंत देवांनी मला सांगितलं की एक कॉलेजचा तरुण असा मुलगा आहे आणि त्याच्या मनात ज्या भावना येतात तारुण्य सुलभ, तर त्याच्यावरची तू एक गीत लिही. आणि केवळ त्यांनी सांगितल्यामुळे मी एक गीत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे मी पहिल्यांदा सादर करत आहे या कोकण नावासाठी. तर सुवर्णाताई, मी ते गीत ऐकवते. स्वागत आहे. काळीज उगा का धडधडते, काळीज उगा का धडधडते, तिला पाहुनी फडफडते, मला सोडनी माझे काळीज तिच्या ओवती खुटमळते. काळीज उगा का धडधडते, तिला पाहुनी फडफडते, मला सोडनी माझे काळीज तिच्या ओवती घुटमळते. आणि असं आहे की हास्य निरागस गाली फुटते, स्वप्न झुल्यावर राणी झुलते. हास्य निरागस गाली फुलते, स्वप्न झुल्यावर राणी झुलते, बोलत नाही गोड हासते, काळीज उगा कधडधडते, तिला पाहुनी फडफडते, मला सोडनी माझे काळीज तिच्या भोवती खुटमळते. केस मोकळे कधी सोडते, केस मोकळे कधी सोडते, कधी ओढणी ती सावरते. केस मोकळे कधी सोडते, कधी ओढणी ती सावरते, मला पाहुणी नटते सजते. काळीच उगक धडधडते, तिला पाहुणी फडफडते, मला सोडणी माझे काळीज तिच्या भोवती घटमळते. आणि कसं वर्णन करतो तो मुलगा, तरुण मुलगा, की सुडोल बांधा नीतळ काया, सुडोल बांधा नीतळ काया, म्हणेल कधीतरी मजला राया. सुडोल बांधा नीतळ काया, म्हणेल कधीतरी मजला राया, भिडताच नजरती थरथरते, काळीज उगा का धडधडते, तिला पाहुणी फडफडते, मला सोडनी माझे काळीज तिच्या भोवती घुटमळते. आणि कसं असतं ना की एकदा
प्रेमात पडल्यावर कसं असतं की बाग फुलांची हवा सुगंधी, सगळीकडे बाग दिसते की बाग सुगंधी, बाग फुलांची हवा सुगंधी, सौख्य हास रे तिच्या अंगणी, चैतन्य तिच्यातच सळसळते, काळीच उगा का धडधडते, तिला पाहुणी फडफडते, मला सोडूनी माझे काळीज तिच्या भोवती घुटमळते. आणि शेवटचं बघा, शेवटचं ऐका की करूनी नखरा करूनी नखरा नजर टाळते, करूनी नखरा नजर टाळते, कण कण फुलवित मोह पाळते, करूनी नखरा नजर टाळते, कण कण फुलवित मोह पाळते, नवीन गाणे मनात फुलते, नवीन गाणे मनात फुलते, काळीच उगा का धडधडते, तिला पाहुनी फडफडते, मला सोडूनी माझे काळीज तिच्या भोवती खुटमळते. वा वा क्या बात आहे, खूपच छान, खूपच सुंदर कविता, आणि तुमचं सादरीकरण पण खूप नेहमीप्रमाणे छानच होतं. फक्त मला एक हनुमंत येवले यांच्या वाचलेल्या दोन ओळी आठवल्या. तिचे नटणे तिचे सजणे, तिचे नटणे तिचे सजणे, तिचे ते हासणे पटते, तिचे ते नटणे तिचे सजणे, तिचे हासणे पटते, पण तिला स्वातंत्र्य देणारी भरारी बोचते त्याला, असंही होतं. खूपच छान. तर मंडळी, आपण आता प्रतिभा सराफ यांना ऐकत होतात. भौतिक शास्त्राच्या व्याख्याता, कविता, गझल, कथा, ललित गद्य, व्यक्तिचित्रण, कादंबरी, बालकथा अशी विविध विषयांवरची त्यांची 11 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि खूप अभिमानास्पद बाब आहे की त्यांना 70 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मी प्रतिभा, माझी प्रतिभा हा त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम त्या घेतात. अजून खूप मोठा परिचय आहे, पण आपण आज त्यांची कवितेतूनच ओळख करून घेणार आहोत. धन्यवाद प्रतिभाताई. यानंतर आपण माया धुप्पडे यांच्याकडे वळतोय. मायाजी, आपलं स्वागत करते पुनश्च, आणि आपल्याला कवितेसाठी आमंत्रित करते. नमस्कार. अडगुला मडगुला सोन्याचं कडगुलं पासून ढळला रे ढळला दिन सकया, अगदी आपल्या हाताचं बोट धरून, मग हात अगदी घट्ट हातात घेऊन आपल्या सोबत चालत राहते ती कविता. आणि अशा या कवितांचा कार्यक्रम घ्यायला चंद्रच हवा का आकाशात? नाही नाही, प्रतिभाताईंच सुवर्णाताईंचं चंद्राचं चांदणं, चांदण्यासारखं हसू, प्रसन्नता हे देखील कविता घ्यायला पुरेसा आहे. आणि आज तर जागतिक महिला जागतिक कविता दिवस आहे, त्यामुळे आपल्याला, आपण तर कवितेतच जगत असतो, कवितेतच अगदी पुढे जात. कवितेतून स्वागत आहे मॅडम, कवितेतून स्वागत आहे. छान वाटला आजचा हा कार्यक्रम. प्रतिभाताईंची कविता आवडली, आणि आता मी माझी मनमोर या काव्यसंग्रहातील फुले पाहिली पाहिली ही कविता सादर करत आहे. स्वागत. नमस्कार. फुले पाहिली पाहिली नाही काटे मी पाहिले, फुले पाहिली पाहिली नाही पाहिले मी काटे, सावलीच्या अंगणात मन गाण्यात रमले, सावलीच्या अंगणात मन गाण्यात रमले, भेगा पडल्या पायात जेव्हा उन्हात चालले, फुले पाहिली पाहिली नाही काटे मी पाहिले, हात धरून सुखाचा किती नाचले फुलले, हात धरून सुखाचा किती नाचले फुलले, झळ दुःखाची लागता, झळ दुःखाची लागता डोळे पाण्याने भरले, फुले पाहिली पाहिली नाही काटे मी पाहिले, नाते नव्हते रानाशी
नित्य फुलात फिरले नाते नव तेरा नाशी नित्य फुलात फिरले पाहुनिया व्यथाराशी पाहुनिया व्यथाराशी काटे मनात सलले फुल पाहिली नाही काटे मी पाहिले सुखात या माझे मन बहरू दे देवराया सुखात या माझे मन बहरू दे देवराया परी देई अंगी बळ परी देई अंगी बळ साहू दुःखांचे ही झेले साहू दुःखांचे ही झेले फुले पाहिली पाहिली नाही काटे मी पाहिली धन्यवाद वा वा खूपच सुंदर दुःख झेलण्याचं बळ मागणारी तुमची कविता खूपच छान तर मंडळी आपण माया धुप्पड यांची सुंदर कविता आपण ऐकली तर या कवयित्री नंतर बालकवी हायकू स्फुटकाव्य बालकथाकार अशी विविध रंगीत माया ताईंची ओळख आहे त्यांचा सोनं चांदन हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि खूप पुस्तकं याशिवाय प्रकाशित आहे निसर्ग कन्या बहिणाबाई जात्यावरच्या ओवी कविता गाणी असे विविध कार्यक्रम करतात त्या निवृत्त शिक्षिका आहेत आणि निवृत्त शिक्षिका असल्यामुळे त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या साहित्यावर 6 विद्यार्थी PhD करतायत खूपच छान आता पुन्हा आपण प्रतिभा ताईंकडे वळतोय प्रतिभाजी आपलं पुन्हा पटेलावर स्वागत मी एक गझल ऐकवते सुवर्णाताई वा वा तर गझलच्या आधी एक मधला 2 शेर ऐकवते आणि मग गझलकडे वळते स्वागत की लिहिता लिहिता अर्थ बदलले लिहिता लिहिता अर्थ बदलले कडवे पुढचे सुचले नाही लिहिता लिहिता अर्थ बदलले कडवे पुढचे सुचले नाही यमकांना मी गोळा केले कविता लिहिणे जमले नाही कविता लिहिणे जमले नाही दाद ऐकुनी रसिकांची मी सुखावले पण दुखावलेही दाद ऐकुनी रसिकांची मी सुखावले पण दुखावलेही वाह वाहच्या पांढरपे वाह वाहच्या पांढरपेशा मैफलीत मी रमले नाही वाह वाहच्या पांढरपेशा मैफलीत मी रमले नाही आणि शेर असा आहे की थोडे झुकले असते तर मी नक्की चढले असते वरती थोडे झुकले असते तर मी नक्की चढले असते वरती संधी येता कोणा पुढती किती झुकावे कळले नाही संधी येता कोणा पुढती किती झुकावे कळले नाही आणि गझल अशी आहे स्वागत कमाल आहे कमाल आहे आठवणींनी रडता येते कमाल आहे आठवणींनी रडता येते कमाल आहे तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे कमाल आठवणींनी रडता येते कमाल आहे तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे लिहिण्याचे ते वय सरलेले काल तरीही लिहिण्याचे ते वय सरलेले काल तरीही आज तुझ्यावर लिहिता येते कमाल आहे आज तुझ्यावर लिहिता येते कमाल आहे तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे आणि शेर असा आहे कि हात सोडता अपंग झाले सर्वार्थाने हात सोडता अपंग झाले सर्वार्थाने मना समाजा उडता येते कमाल आहे मना समाजा
उडता येते कमाल आहे आठवणींने रडता येते कमाल आहे तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे कोलाहलात ऐकू येते गाणे त्याचे कोलाहलात ऐकू येते गाणे त्याचे जुने गीत गुणगुणता येते कमाल आहे जुने गीत गुणगुणता येते कमाल आहे आठवणींने रडता येते कमाल आहे तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे आणि अंतिम शेर सोनाताई मायाताई कणा कणांनी फुलली होती गात्रे माझी कणा कणांनी फुलली होती गात्रे माझी कणा कणांनी फुलली होती गात्रे माझी त्या स्पर्शाला स्मरता येते कमाल आहे त्या स्पर्शाला स्मरता येते कमाल आहे आठवणींने जगता येते कमाल आहे तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे गजल म्हणजेच कमाल आहे कमाल कमाल असंच म्हणता येईल कि मला प्राजक्ता यांच्या दोन ओळी आठवल्या शब्दातून मी काळजाचे वेचले तुकडे असे शब्दातून मी काळजाचे वेचले तुकडे असे माझी व्यथा त्या मैफलीत मिळवून गेली वाहवा माझी व्यथा त्या मैफलीत मिळवून गेली वाहवा खूपच सुंदर आणि अगदी कमालच होती गजल तुमची सुंदरच पुन्हा आपण मायाताईंकडे वळूया मायाजी आपण काय सादर करताय आपलं स्वागत आहे पुरुषच्या सुवर्णाताई तुम्ही अगदी काळजात उतरणाऱ्या शब्दांनी निवेदन करत आहात खूप छान आणि प्रतिभाताई कमाल आहे कमाल आहे बाबा काय सुंदर कविता आहे आणि कमाल असणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत म्हणून तर आपलं जीवन इतकं हसत खेळत चालू आहे हो ना आणि आता मी परिघा बाहेरील ती या माझ्या काव्यसंग्रहातील पकड सांडशीची पकड सादर करते अविभाज्य भाग स्वयंपाकघरातला किती छान सांगितलं अगदी बरोबर सांडशीने मी गरम दुधाचं भांड उचललं सांडशीने मी गरम दुधाचं भांड उचललं आणि चटके देत दूध फरशीवर सांडलं आणि चटके देत दूध फरशीवर सांडलं अगं नीट नीट आवाज घरातल्यांचे अगं नीट नीट आवाज घरातल्यांचे मी पाहते सांडशीकडे फरशीवरच्या दुधाकडे मी पाहते सांडशीकडे फरशीवरच्या दुधाकडे इतकी वर्षे चटके खाऊन इतकी वर्षे चटके खाऊन जास्तीच वजनही उचलून जास्तीच वजनही उचलून सांडशीचा सांधा आताशा सैल झालाय सांडशीचा सांधा आताशा सैल झालाय मी म्हंटले अहो ही सांडशी बदलायची का आता ही सांडशी बदलायची का आता बोलले क्षणभर थबकले बोलले क्षणभर थबकले माझेच रूप मला सांडशीत दिसले माझेच रूप मला सांडशीत दिसले सुरुवातीला सुरुवातीला संसारावर घट्ट पकड होती सुरुवातीला संसारावर घट्ट पकड होती चटके सहन केले जास्तीचा भारही उचलला चटके सहन केले जास्तीचा भारही उचलला साठी नंतर आता सांधा सांधा बोलू लागला साठी नंतर आता सांधा सांधा बोलू लागला संसार गाठ सैल झाली संसार गाठ सैल झाली पण न बोलता संसार भार उचललाच पाहिजे पण न बोलता संसार भार उचललाच पाहिजे त्यांच्या आवाजाने भानावर आले
त्यांच्या आवाजाने भानावर आले. अगं वेडे, सांशी नाही बदलायची. अगं वेडे, सांशी नाही बदलायची, दुरुस्त करून घेऊ. दुरुस्त करून घेऊ, तिला थोडा आराम देऊ. आपल्यासाठी आपल्यासाठी चटके खात वजन उचलत आपल्यासाठी चटके खात वजन उचलत न कुरकुरता तिने आपली साथ दिली. न कुरकुरता तिने आपली साथ दिली. आपणही साथ देऊ तिला, आपणही साथ देऊ तिला. किती हायसे वाटले मला, किती हायसे वाटले मला. खूपच छान. सांशीच्या माध्यमातून तुम्ही गृहिणीची व्यथा मांडलीत, किती सुंदर. म्हणजे अगदी समर्पक. आपण रोजच्या जीवनात ज्या वस्तू पाहतो त्या माध्यमातून सुद्धा स्त्रिया बोलतात. अप्रतिम कविता. आणि मला पण हायसं वाटलं शेवट ऐकून, खूपच सुंदर. आपण पुन्हा प्रतिभाताईंकडे वळूया. प्रतिभाजी, स्वागत तुमचं. पुन्हा सुवर्णाताई, खूप चांगलं निवेदन करताय आपण, आनंद आहे. मी माझ्या कवितेकडे वळते. एक प्रेम कविता घेते. अलीकडे की पलीकडे, प्रेमाच्या पलीकडे, मैत्रीच्या अलीकडे. मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे, या सीमारेषेवर मी पाहते वाट. तू कुठे आहेस, अलीकडे की पलीकडे? पलीकडे. वा वा वा. मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे, या सीमारेषेवर मी पाहते वाट. तू आहेस कुठे, अलीकडे की पलीकडे? पलीकडे. आहे माझ्याकडे सगळे अमाप, आहे माझ्याकडे सगळे अमाप, तरी तुझ्याकडे झुकते माप. धावते युगान युगे, आता लागलीय धाप. संपो ना ते जुने कोडे, मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे. मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे. तुझ्यातच मला दिसतोय राम. कसं असतं ना प्रेमात पडल्यावर की सगळीकडे आपल्याला तोच तो दिसतो, तस तुझ्यातच मला दिसतोय राम. मिरेच्या नजरेतून तूच माझा श्याम. वा वा वा. तुझ्यातच मला दिसतोय राम, मिरेच्या नजरेतून तूच माझा श्याम. जिथे तुझा वावर तिथेच माझे चारिधाम. जिथे तुझा वावर तिथेच माझे चारिधाम. करून वाट वाकडी ये गाभाऱ्याकडे, मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे. मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे. आणि शेवटचं कडवं आहे. आहे किती दोघांमध्ये अजूनही अंतर, आहे किती दोघांमध्ये अजूनही अंतर, तरी मनावर तुझ्या शब्दांचे जंतर मंतर. आहे किती दोघांमध्ये अजूनही अंतर, तरी मनावर तुझ्या शब्दांचे जंतर मंतर. असं कसं चालेल सांग चालून समांतर, असं कसं चालेल सांग चालून समांतर. तूच मला दिसतोस आता समुद्रापलीकडे, तूच मला दिसतोस आता समुद्रापलीकडे. मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे. मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे. वा वा, किती सुंदर. प्रेमाच्या अलीकडे पलीकडे, खूपच सुंदर. आणि तुमचं सादरीकरण एकदम साध्या शब्दात म्हणजे लय भारी, खूपच छान असतं. छान. आणि आता जागतिक कविता दिन असल्यामुळं मला पण एक कविता, कवितेवरची एक कविता सादर करण्याचा मोह आवरत नाहीये. तर कवितेवरचीच मी एक कविता सादर करते. कविते अशी कशी ग तू, कविते अशी कशी ग तू, कधी प्रगटतेस अचानक, भेटायचं म्हटलो तो कधी कधी कुठेही भेटतेस. बस मध्ये, देवळात, घरात, दवाखान्यात, अगदी स्मशानात सुद्धा. भेटायचं म्हटलं तर कधी कधी कुठेही भेटतेस. बस मध्ये, देवळात, घरात, दवाखान्यात, अगदी स्मशानात सुद्धा. कधी दिसतेस दिन दुबळ्यांच्या आसवात, तर कधी आनंद महोत्सवात. कधी पोटासाठी नाचणाऱ्या नर्तकीच्या घुंगरात अशी तू. कधी जळी स्थळी काष्टी पाषाणी, सर्व रूपी सर्व प्रसंगी, तर कधी कुठेच नसतेस. तुझे असे तुझे येणे, अचानक लुप्त होणे,
मी तुझी लहर सांभाळते तेव्हाच तू कागदावर साकारतेस. मी तुझी लहर सांभाळते तेव्हाच तू कागदावर साकारतेस. मला वाटतं आता समारोपाचा वेळ आलेला आहे. मायाताई, तुमच्या एखाद्या चार ओळी होऊन जाऊ द्या, मग मी समारोपाकडे वळते. अगदी छोटीशी कविता एक आपण सादर केली तर चालेल. अच्छा, एक एक कविता छोटीशी चालेल. हो हो, मनमोर मधली कविता आहे माझी. बाळ पैंजण, बाळ पैंजण कुठे गेले, माझे मोहक बाळपण घेऊन बाळ पैंजण कुठे गेले, माझे मोहक बाळपण घेऊन बाळ पैंजण कुठे गेले. झुणझुण मेण्यात वेळूच्या बनात पानांचे फुलांचे गाणे गळ्यात, झुणझुण मेण्यात वेळूच्या बनात पानांचे फुलांचे गाणे गळ्यात, झुलता मेणा नि गाणे घेऊन, झुलता मेणा नि गाणे घेऊन बाळ पैंजण कुठे गेले. झुळझुळ पाण्याच्या काठावरती पाचू पंख रंग उधळती, झुळझुळ पाण्याच्या काठावरती पाचू पंख रंग उधळती, वाहते पाणी निपंख घेऊन, वाहते पाणी निपंख घेऊन बाळ पैंजण कुठे गेले. रुणझुण नाद नाजूक पायात चाळांचे गीत हळुवार मनात, रुणझुण नाद नाजूक पायात चाळांचे गीत हळुवार मनात, ताल गीत निसूर घेऊन, ताल गीत निसूर घेऊन बाळ पैंजण कुठे गेले. रानात शोधले पानात शोधले मनाचे सगळे धुंडाळले, रानात शोधले पानात शोधले मनाचे सगळे कोपरे धुंडाळले, शोधता शोधता मीच हरवले, शोधता शोधता मीच हरवले बाळ पैंजण कुठे गेले, बाळ पैंजण कुठे गेले. खूप खूप छान असा तो झंकार आहे ना शब्दांचा, तो आमच्यापर्यंत पोहोचला. प्रतिभाताई, एक शेर, काही सुट्टे शेर त्यांनी आपण शेवट करूया प्लीज. काही सुटे शेर मी घेते. कशाला नटावे कशाला सजावे, कशाला नटावे कशाला सजावे, शरीरा पुढेही मला तू पहावे. कशाला नटावे कशाला सजावे, शरीरा पुढेही मला तू पहावे, आणि दिखावा आणि ताठा फुकाचाच माझा, दिखावा आणि ताठा फुकाचाच माझा, तुझा स्पर्श व्हावा पुन्हा विरघळावे, तुझा स्पर्श होता पुन्हा विरघळावे. आणि कसं आहे शेवटचं की तुझी साथ नसता गझल पांघरावी, तुझी साथ नसता गझल पांघरावी, तुझी साथ नसता गझल पांघरावी, गझलनेचा आता मला थोपटावे, गझलनेचा आता मला थोपटावे. वा वा, खूपच सुरेख आणि छान. आणि सगळ्यांनी वेळेचं भान ठेवल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऐकता आलं, तरी तुमच्या दोघींकडे एवढा साठा आहे त्यामुळे ती वेळ आपल्याला कमीच पडेल असं वाटतंय. तरी पण एकंदरीत आपण कमी वेळात खूप छान कविता सगळ्यांनी सादर केल्या, खूपच छान वाटलं. आणि आज जागतिक कविता दिनानिमित्त प्रतिभाताई आपण व मायाताई आपण आवर्जून आलात आणि आपल्या कवितांचा आम्हाला आस्वाद घ्यायला मिळाला, त्यामुळे कोकण नाऊ चॅनल तर्फे मी आपले आभार मानते. आणि आपल्याला ऐकण्याची संधी दिली आणि जागतिक कविता दिनामध्ये काव्य मैफिल साजरी करून आपल्याला तो एक वेगळा आनंद दिला, त्याबद्दल कोकण नऊचे संपादक आदरणीय विजय शेट्टी सरांचे सुद्धा खूप खूप आभार, तंत्रस्नेही यांचे सुद्धा आभार. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक संजय घोडावत विद्यापीठ यांना खूप खूप धन्यवाद. आणि रसिक हो, आपल्या ऋणातच राहायला आवडेल. पुन्हा भेटू अशाच कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. ग्राहक हाच परमेश्वर. परमेश्वरी मोबाईल कणकवली, कणकवली एसटी स्थानक समोर सुमनराज ट्रेड सेंटर कणकवली. सर्व प्रकारच्या ब्रँडेड मोबाईल कंपन्यांसाठी परमेश्वरी मोबाईल कणकवलीची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतेर सर्व सेवा, सुलभ हप्त्याची सुविधा, वाजवी दर, विनम्र सेवा, सर्व प्रकारच्या ब्रँडेड मोबाईलच्या सर्व प्रकारच्या विक्री आणि मोबाईल दुरुस्ती आणि विक्रीतेर सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध. सफळ संपूर्ण मोबाईल सेवा.
संपर्क क्रमांक 9867253752 आणि 9096790741 परमेश्वरी मोबाईल कणकवली, एसटी स्थानक समोर कणकवली।